अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। कुपोषित बालके आणि मातांसाठी प्रोटीन पावडरचे वितरण करून परमार्थ डेस्टिट्यूट फाउंडेशन मुंबईने यवतमाळमधून कुपोषण मुक्तीचा संकल्प केला। फाउंडेशनच्या संस्थापक कविता हेमंत राजगडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला। कुपोषित मुलांना आहार आणि पोषणाच्या दृष्टीने परमार्थ डेस्टिट्यूट फाउंडेशन मुंबईच्या ट्रस्टने यवतमाळमध्ये प्रोटीन पावडरचे वाटप केले। जिल्हा रुग्णालयातील नवजात बालके आणि मातांना प्रोटीन पावडर वितरित करण्यात आले। मूळच्या यवतमाळ येथील कविता हेमंत राजगडकर यांनी त्यांच्या परमार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक दायित्व निभावले। कविता राजगडकर ह्या सध्या मुंबईला स्थायिक असून त्यांनी परमार्थ डेस्टिट्यूट फाउंडेशनची स्थापना करून समाजसेवेचा ध्यास घेतला आहे। कविता यांनी मिसेस इंडियाचा किताब पटकविला आहे। त्यांनी मिसेस वर्ल्ड पीसचा देखील किताब पटकविलेला आहे। यवतमाळ शिक्षण झाल्याने त्यांना यवतमाळची ओढ आहे। त्यांची संस्था कुपोषित बालके व मातांसाठी कार्य करते। अमरावती जिल्ह्यातील कुपोषितग्रस्त भागात त्यांनी कुपोषित मुलांसाठी कॅम्प घेतले। प्रोटीन पावडर आणि टी शर्ट वाटप सोबतच महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण केले। यवतमाळ सामान्य रुग्णालयातही त्यांनी हा उपक्रम राबवून जनजागृती सोबतच मुलांना व मातांना लाभ मिळवून दिला। भरपूर मालनरिश कुपोषित बच्चे तिथे आलेले होते आणि आम्ही त्यांना तो आहार दिला। तर त्यानंतर आम्ही धारणीला गेलो। दिनांक 12 मेला आम्ही धारणीला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला हा कॅम्प राबवला आणि या कॅम्पमध्ये देखील आम्ही भरपूर प्रोटीन पावडर वाटप केल्याशिवाय आम्ही मेन्स्ट्रुअल हायजीनचा एक कॅम्पेन चालवतो, वी केअर हर। तर या कॅम्पेनमार्फत आम्ही त्यांना भरपूर प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्स दिले आणि त्यांना ते कसे वापरायचे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याविषयीची जेवढी काही माहिती आणि सॅनिटरी नॅपकिन्स न वापरल्यामुळे त्यांना जे काही आजार होतात त्याविषयीची माहिती त्यांना देऊन आम्ही हा कार्यक्रम राबवला आणि आज आम्ही इथे सामान्य रुग्णालयात आलेलो आहोत यवतमाळच्या। आणि आमचा ध्येय, आमचा उद्देश आणि ध्येय हेच आहे की इथले जे PNCs आहेत, म्हणजे ज्यांना बच्चू झालेले आहेत आणि अशा माता आहेत, त्या देखील अतिशय कुपोषित आहेत आणि ज्या अशा माता आहेत ANC माता त्यांना देखील आम्ही हा आहार पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आमच्याकडे जेवढे पण प्रोटीन पावडर आहेत तर ते प्रोटीन पावडर आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू।